विपक्ष के विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने फिर एक बार महंगाई पर राज्य सरकार पर आरोप लगाया है। फडणवीस ने कहा कि राज्य में महंगाई बढ़ाने का काम राज्य सरकार कर रही है। ज्या प्रकारे पहिल्यांदा पवार साहेबांनी हा सगळा विषय सुरू केला आणि त्यानंतर ज्या दिशेने तो सगळा विषय गेला, हे सगळं मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचा सगळा हा विषय त्या ठिकाणी झालेला आहे। कदाचित त्यांची कोंडी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे, पण आता तो त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यामुळे त्याच्यावर मी बोलण्याचं कारण नाही। यशवंत जाधव यांना ईडीची नोटीस आलेली आहे, आज त्यांच्या घरी दारावर ईडी पोहोचली आहे। मला कल्पना पण शरद पवार यांनी ट्विट केलं आहे की महागाईवर लक्ष हटवण्यासाठी काढण्यात आलं। असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा पवार साहेबांनी या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे की पेट्रोल डिझेलवर राज्याचा कर 29 रुपये आणि केंद्राचा कर 19 रुपये, राज्याचा कर ते का कमी करत? सगळ्यात जास्त महागाई वाढवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं सरकार करत आहे। 29 रुपये कर पेट्रोल डिझेलवर लावून 1 रुपया देखील कमी न करता हे लोक महागाई संदर्भात बोलू कसे शकतात, याचं मला आश्चर्य वाटतं।